शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। विड्याचे सूर्या विटा शॉपिंग मार्ट कसे उभा राहिले, एक जिगरबाज व प्रेरणादायी कहाणी। विटा शहराच्या मध्यवर्ती भागात भव्य दिव्य सूर्या विटा शॉपिंग मार्ट नावाची वास्तू उभी राहिली आहे। विटा शहराच्या वैभवात भर घालणारी ही वास्तू आणि मॉल कसा उभा राहिला याची एक प्रेरणादायी आणि अनोखी कहाणी आहे। हा सूर्या विटा शॉपिंग मार्ट चेन्नई स्थित असणाऱ्या पण मूळचे भाग्यनगर येथील असलेल्या पाटणकर कुटुंबाने उभारला आहे। प्रसिद्ध कलाई बांधव आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून तालुकाभर परिचित असणाऱ्या उत्तम अण्णा पाटणकर यांचा हा मॉल आहे। आज अवघ्या तालुक्यातून हा मॉल पाहायला गर्दी होत आहे, पण हा मॉल कसा उभा राहिला याची कहाणी मोठी रंजक आहे आणि प्रेरणादायी सुद्धा। या मॉलचे मालक श्रीकांत पाटणकर हे चेन्नई येथे गलाई व्यवसायानिमित्त राहतात। एकदा काही मित्रांसोबत ते तेथील प्रसिद्ध मॉलमध्ये फिरायला गेले होते, तेव्हा तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी तुम्ही आणि मॉलमध्ये कसे काय आलात, तुम्ही इकडे कसे काय, असे म्हणत त्यांची उपरोधिक हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला। सदर व्यक्तीच्या हेटाळणीने आत्मसन्मान दुखावलेल्या श्रीकांत पाटणकर यांनी तसाच मॉल आपल्या गावी उभारण्याचा ध्यास घेतला। आम्ही मॉलमध्ये जाऊ शकत नाही का, आमची तेवढी क्षमता नाही का, असा विचार करत त्यांनी चक्क स्वतःचा भव्य दिव्य मॉलच उभा केलाय। श्रीकांत पाटणकर यांनी त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस लागताच स्वतःचा मॉल उभा करत मराठी माणसासमोर एक प्रेरणादायी कहाणी उभी केली आहे। श्रीकांत पाटणकर यांचा तेथील स्थानिक व्यक्तीने केलेला अवमान एक नवा इतिहास निर्माण करणारा ठरला आहे। एखाद्या अवमानाचा बदला कुणाची निंदा नालस्ती करून शिव्या देऊन घेण्यापेक्षा तो कसे काहीतरी भव्य दिव्य करून घ्यायला हवं हे श्रीकांत पाटणकर यांनी दाखवून दिलं आहे। म्हणूनच या मॉलला पाहण्यासाठी येणाऱ्या युवकांनी श्रीकांत पाटणकरांचा हा प्रेरणादायी किस्साही डोक्यात ठेवावा, कारण त्यांच्याही आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य उभा करण्याची प्रेरणा यातून त्यांना नक्कीच मिळू शकते। श्रीकांत पाटणकर यांची ही कहाणी जमशेदजी टाटा यांच्या ताज हॉटेलशी मिळती जुळती आहे। जमशेदजी टाटा यांना इंग्रजांनी एका हॉटेलमध्ये प्रवेश नाकारताच त्यांनी जागतिक कीर्तीचे हॉटेल उभारले, नेमकी तशीच क्रिमिया श्रीकांत पाटणकर यांनी साधली आहे।